विरोधी पक्ष नेते अंबादाजी दानवे यांनी 259 अन्वय अंतिम आठवड्या प्रस्तावाच्या निमित्ताने मी या ठिकाणी बोलण्यासाठी उभा आहे. खरं म्हणता तर 260 259 अशा प्रकारचे सर्व असलेले चर्चेचं आज उत्तर आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब देणार आहे. खरं म्हणता तर फडणवीस साहेब, देशामध्ये सध्या जी परिस्थिती आहे ही पूर्ण अस्थिरतेची आहे, असुरक्षितेची आहे. याच्या अनेक वक्त्यांनी आपल्या भाषणामध्ये त्याचा उल्लेख केला. हे सदन महाराष्ट्रातल्या आणि देशाच्या असलेल्या परिस्थितीची चर्चा करत असताना आपल्याकडं गृह खातं आहे. मला अपेक्षा आहे की तुमच्यासारखा प्रत्येकजण, अगदी विरोधकही, देवेंद्र फडणवीस साहेबांचं कामाचं कौतुक करता. आणि मला माहिती आहे की त्यांच्याकडं कुठलंही खातं नसलं तरी ते कोणत्याही खात्याचं उत्तर देऊ शकतात एवढा त्यांचा अभ्यास सक्षम आहे. गृह खातं आहे ना. आणि माझी अपेक्षा एवढीच आहे की आज जर बघितलं तर मणिपूर असेल, हरियाणा, आपल्या राज्यामध्ये अमरावती, यवतमाळ किंवा मी लांबचं बोलत नाही, पण कालच आपण जयपूर मुंबई सेंट्रलच्या येणाऱ्या रेल्वेमध्ये जी काही घटना घडली त्या घटनेचा शोध लावल्यानंतर समाज बांधवामध्ये आणि धार्मिक संदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये अंतर पडत चाललेलं आहे. आणि या अंतर पडण्यामुळे महाराष्ट्राच्या पुरोगामी विचाराचा कुठेतरी काय शेवट होतो का काय, अस्थिरता निर्माण होते का काय, अशी चिंता आजच्या ह्या चर्चेच्या माध्यमातून आपण उपस्थित करतो. खून, दरोडे, महिला बेपत्ता होणे या गोष्टी घडत आहेत. या बाबतीमध्ये राज्य सरकार म्हणून महिलांच्या असलेल्या आणि मुलींच्या होणाऱ्या बेपत्त्याच्या बाबतीमध्ये आपण खुलासा करायला अशी अपेक्षा व्यक्त करत असताना, हे एका बाजूला होत असताना आता या महाराष्ट्रामध्ये आपण इतके सक्षम होता तरीसुद्धा आपल्याला एकनाथजी शिंदेंचा सहकार्य मिळालं, आता अजितदादांचं सहकार्य मिळालं, आपल्या सक्षमतेवर आमची शंका नाही. नाही पण मी, आमचं असं आहे की किसी के पैरों में गिरकर प्रतिष्ठा पाने के बदले अपने पैरों पर चलकर कुछ बनने की ठान लो, आत्मगौरव के साथ साथ आत्मसन्मान भी मिलेगा. आता अशा पद्धतीची सगळी माणसं आम्ही इथं थांबलेलो आहोत. आपली या चर्चेच्या माध्यमातून अपेक्षा एवढाच आहे साहेब, आम्हाला आत्मसन्मानाकडून तुमची अपेक्षा उत्तराची फार जबाबदारी आहे. गेल्या काही वर्षामध्ये, एक वर्षाच्या कालावधीमध्ये खडसे साहेबांनी भाषण केलं साहेब, आपण पण मान्य करतात, आपले आमदार सुद्धा मान्य करतात. आज तुमची काल कॅबिनेट झाली, त्या कॅबिनेटमध्ये सुद्धा आर्थिक परिस्थितीमध्ये गांभीर्याने विचार झाला. आपण जर बघितलं तर वस्तुस्थिती आहे, खडसे साहेबांनी सांगितलं आहे, दानवे साहेबांनी सांगितलेलं आहे, आज नियमावली, निकष आणि कामाची पद्धत फार मोठ्या पद्धत अंतर पडलं. आणि तुम्हाला सुद्धा अंतर मनाला मान्य नाही मला माहिती आहे, ज्या पद्धतीने कामकाज केलं जातं, ज्या पद्धतीने या असलेल्या सरकारच्या माध्यमातून अपेक्षा आहे, 43,000 कोटीचं आपण पुरवणी मागण्या घेतलेल्या आहेत, परंतु जे मी पाहतो त्यामध्ये टेंडरच्या बाबतीमधली, म्हणजे सरकारी, मी मागे बोललो, मी त्याच्यावर काही जास्त बोलणार नाही, पण अपेक्षा अशीच आहे की तिथे कुठेतरी तुम्ही बंधन घालाल, व्यसन घालाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. अधिकारी बदल्यांचा रेटपासून ते कामाच्या पद्धतीपदे ज्या पद्धतीने बिलोच्या ऐवजी आबोने काढलं जातं, टेंडर प्रक्रियेमध्ये ठराविक लोक देण्यासाठी ज्या पद्धतीने प्रक्रिया राबवली जाते, हे एका जिल्ह्यापुरते नाही, महाराष्ट्रामध्ये जे राबवलं जात आहे याचा कधीतरी विचार आपण करणार आहात का? नाहीतर आमदार सांभाळायच्या नादामध्ये आपल्या हातातून महाराष्ट्रात जाऊ नये अशा प्रकारची अपेक्षा या चर्चेच्या माध्यमातून आहे. आणि मला वाटतं की सत्ता आल्यानंतर अहंकार वाढतो आणि अहंकार वाढू नये अशा प्रकारची माझी निश्चितपणाने अपेक्षा आहे. म्हणून मी सांगतो, रावणने कैलास पर्वत उठा लिया था तो केवळ शिवजी के भक्त के भक्ती के कारण, बाकी अहंकार से तो युवराज अंगद का पाव भी नाही उठाया पाया. माझी अपेक्षा एवढीच आहे, आपल्याकडून आमची एवढीच अपेक्षा, अहंकार होऊन देऊ नका. आणि ती
तुमच्या कामाच्या पद्धतीमध्ये तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये लोकप्रियता आहात, अधिकारामध्ये लोकप्रियता आहात. अजितदादा तुम्हाला भेटलेले आहेत, एकनाथजी शिंदे आहेत, परंतु तुमच्या कामाची ओळख, तुमच्या लोकप्रियतेची ओळख जर एवढी मोठी आहे तर मग दोन सहकाऱ्यांची गरज का लागली हे माझा प्रश्न पडतो. माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही प्रेमाने माणसं जिंकायला प्रयत्न करा. आणि दुर्दैवाने मगाशी बऱ्याच लोकांनी चर्चा केली नाही, इथे नाही आहेत, पण त्यांनी भाषणामध्ये सांगितलं की कोणाकोणा अन्याय झाले आमच्या सरकार असताना. म्हणजे एकाने गाय मारलं म्हणून तुम्ही वासरू म्हणायचा हा कुठला प्रकार आहे मला कळत नाही. मी आपल्याला एवढंच सांगणार आहे की ज्यांच्या माध्यमातून तुमचा संघर्ष आहे तो लोकांच्या माध्यमातून, कामाच्या माध्यमातून आणि प्रेमातून जिंकण्याचा प्रयत्न करा. आपल्याकडे मोठी खाती आहे. गृह खातं चालवत असताना आज देशात, राज्यात जी विषमता पडायला लागलेली आहे, थोडीशी एखादी घटना घडली, आपल्याला मी एवढंच सांगेन, तुम्ही या सदनामध्ये उत्तर दिलं होतं, भारद्वाज स्पीच म्हणून आहे या खाली, त्यामध्ये ट्विटर हँडल करणार त्यांनी सावित्रीबाई फुलेंच्या बाबतीत अवमानकारक बोलल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी त्याच्याबद्दलचं उद्गार आणि उद्गार त्या ठिकाणी काढले, तुम्हाला सुद्धा ट्रोल केलं गेलं. म्हणजे एखाद्या असलेल्या पुरोगामी विचाराच्या आणि एखाद्या महापुरुषाच्या बाबतीमध्ये ज्यावेळेला एखादं वक्तृत्व होतं त्यावेळेला तुमच्यासारखा मंत्री ज्यावेळेला त्याचं कारवाई करण्याचे संकेत देतात त्यावेळेला तुम्हाला तुला ट्रोल केलं जातं. एवढंच नव्हे तर एखाद्या विषयावर तरुणांनी एखाद्या पुरोगामी विचार मांडला तर त्याला सुद्धा ट्रोल केलं जातं. हे व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये असलेली विषमतेची फार भीषणता आहे. भविष्य काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था निर्माण होत असताना जातीय दंगे निर्माण होतील का नाही याची सुद्धा आपल्याला काळजी निश्चितपणाने घ्यावा लागेल. आणि तशा प्रकारचं वातावरण या देशात आणि राज्यामध्ये पसरायला लागलेलं आहे याचा सुद्धा या ठिकाणी मी उल्लेख करू इच्छितो. आणि मी आपल्याला एवढंच सांगणार आहे, मी फार बोलणार नाही पण माझ्याकडे कागद आहे साहेब. आपण चौकशी करण्याच्या संदर्भामधलं उत्तर दिलं होतं, खाली विधानसभेमध्ये लोकप्रतिनिधींनी 14 मुद्दे मांडले त्याची चौकशी करायला आपण सांगितली, मी पण सांगितलं होतं आत्महत्या काय केली त्याची चौकशी करावी, आपण गृहविभागाकडून कायद्याप्रमाणे त्या ठिकाणी कारवाई केली. तर मी चौकशीच्या बाबतीमध्ये आम्ही काय बोलत नाही, चौकशी कायद्याने व्हायला पाहिजे त्या बाबतीमध्ये निश्चितपणे तुमची भूमिका सुद्धा इम्पार्शिबल असेल. पण एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस किती आहेत याचा आम्हाला विचार करावा लागतो. डिपार्टमेंटवर तुमचा असलेला हस्तक्षेप आम्ही समजू शकतो, परंतु तुमच्या हस्तक्षेपा व्यतिरिक्त सुद्धा बाकीची लोक त्यामध्ये हस्तक्षेप करतात हे दुर्दैव आहे. म्हणून देवेंद्र फडणवीस एकच असावे, एकनाथ शिंदे एकच असावे, पण ते अनेक जण होतील आणि तिथे सरकारी यंत्रणेला दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असेल. या ठिकाणी मी नाव घेतो प्रवीणजी, माझी चौकशी करण्याच्या संदर्भामधली चौक राजकारणामध्ये होतं, पण मी या सदनामध्ये सांगतो मी निष्कलंक आहे. ठीक आहे, चौकशीत काय होईल त्याच्याबद्दलची काय दुमत नाही, परंतु एक संतोष यादव म्हणून वकील आहे तो सरळ सांगतो, मला मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे त्यांना सहकार्य करा, तुमच्या कार्यालयातून फोन जातो आणि सांगतात की त्यांना सहकार्य करा. पोलीस डिपार्टमेंटने त्यांचं काम इम्पार्शिबल करावं आणि माझी चौकशी जेव्हा केली ती कोर्टाच्या आदेशाप्रमाणे, फडणवीस साहेब कोर्टाच्या आदेशाच्या असलेल्या कोर्टाने दिलेल्या सूचनाप्रमाणे ACP दर्जाच्या, तुम्ही बोलला की त्यात काही त्रुटी आहेत त्याची चौकशी करायला पाहिजे, नाही आमची हरकत नाही, पण तिथे जाऊन हस्तक्षेप करण्याचा अधिकाऱ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतो. आणि हा कोण आहे, तो अधिकाऱ्यांना ब्लॅकमेलिंग करणारा एक वकील आहे. नवी मुंबईमध्ये जर आपण चौकशी केली तर ही व्यक्ती RTIच्या कामाखाली, नावाखाली आणि वेगवेगळ्या कार्यक्रमाखाली अधिकाऱ्यांना ब्लॅकमेलिंग करून पैसे काढण्याचा प्रयत्न करते आणि त्यांचं तुमचं नाव घेऊन त्या ठिकाणी वापर होत असेल तर मला वाटतं की हे दुर्दैव आहे. विरोधकांना त्या प्रकारचं आव्हान करण्याची भूमिका करण्याचा ज्यावेळेला प्रयत्न होतो त्यावेळेला मला निश्चितपणाने शेवटी न्याय देवतेवर विश्वास आहे. आणि आपण प्रामाणिक असू तर परमेश्वर आपला विश्वास असतो, म्हणून आमची विश्वासार्हता एवढीच असावी की आपण त्या पद्धतीने असे जे जास्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बनलेले आहेत त्यांना आळा घालण्याचा प्रयत्न करावा, एवढीच या ठिकाणी विनंती करायला मी या ठिकाणी उभा आहे. आपल्याला एवढंच सांगणार आहे, आपण या असलेल्या राजकीय सत्तेचा वापर अनेक मंडळी, अगदी आपले आमदार असतील काही, मी सगळे म्हणत नाही, इतका गैरवापर करायला लागले या सरकारमधले की प्रत्येकजण आपल्या जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यापासून आपल्या जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांना या पद्धतीने वेटीत धरण्याचा प्रयत्न करतात. पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा पोलीस अधिकारी त्या पोलीस स्टेशनमध्ये इन्चार्ज करायला जात नाही, इतक्या प्रमाणात दबाव असेल
तर अशा प्रकारचा विचार कधीतरी तुम्ही करणार आहात का? आपण सांगितलेलं आहे की सत्ता आमची आलेली आहे, पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही करा। पोलीस अधिकाऱ्यांना खोटे गुन्हे दाखल करायला लावतात, विरोधकांना खोटे गुन्हे दाखल करा, आणि ज्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे त्यांचा काही पुरावा नसताना आणि ज्यांना मारहाण होते ते गुन्हे दाखल करायला गेले तर त्यांच्या गुन्हे दाखल होत नाही, ही सध्याची कायदा सुव्यवस्थेचे वाभाडे आहे। मी अनेक उदाहरणं तुम्हाला देईन, अनेक उदाहरणं असे देईल की सत्ता या असलेल्या कोरेगाव मतदारसंघ असेल, सातारा असेल, मुंबई असेल, महानगरपालिका असेल, महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी अशा पद्धतीचा वापर सत्तेचा फार बेसुमार होतोय। म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे, नियंत्रण तुमच्या हातात राहून द्या। नियंत्रण तुमच्या हातातून गेलं आणि ते खालच्या लोकांपर्यंत गेलं तर त्याचा परिणाम असा होईल की अधिकाऱ्याला मोकळेपणाने काम करता येणार नाही आणि त्याचा फटका निश्चितपणाने या सरकारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल। आणि माझी विनंती आहे की आपण या संदर्भामध्ये, आपण भरतीच्या संदर्भामध्ये त्या दिवशी सांगितलं, पोलीस भरती असेल, शिक्षक भरती असेल, अनेक ठिकाणी आपण त्या ठिकाणी भरती करण्याच्या संदर्भामध्ये एक सांगितलं की तात्पुरत्या स्वरूपामध्ये आम्ही भरती करतोय। फडणवीस साहेब आमची विनंती आहे, मोदी साहेबांनी सांगितलंय, आपण पण सांगितलंय, काही काही ठिकाणी आपण नियुक्तीपत्र देण्याचे कार्यक्रम घेतले आणि हे कार्यक्रम घेत असताना सरकारी कर्मचारी पोलीस दलातला असेल किंवा काय, ठीक आहे कोरोनाच्या काळामध्ये 12,000 मतं 13,000 त्या ठिकाणी पदं भरली नसतील, पण आता तुम्हाला प्रक्रिया करायला वेळ आहे। आणि अशा पद्धतीने शिक्षक सेवक आपल्या शिक्षण खात्याने सांगितलं की 3 महिन्यासाठी 6 महिन्यासाठी निवृत्त झालेले शिक्षक घेणार आहे। मला वाटतं की हे योग्य नाही, आपण एखादा प्रोग्राम जाहीर करा आणि त्या प्रोग्राम मध्ये आपण तशा पद्धतीचा निर्णय घेतला पाहिजे आणि लवकरात लवकर सेवक भरती असेल की कुठलीही सरकारी भरती असेल ती कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमच्या माध्यमातून करू नये अशा प्रकारची विनंती मी आपल्याला या ठिकाणी करणार आहे। महानगरपालिका बाकीच्या ठिकाणी कितक्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे, नगरपंचायतीमध्ये भ्रष्टाचार आहे त्याची चौकशी आपण करणार आहात का, हा सुद्धा विषय येतो। कोरेगाव नगरपंचायतीमध्ये तर केलेल्या कामाची, झालेल्या कामाची आणि न झालेल्या कामाची सुद्धा एकत्रितपणे टेंडर काढण्याचा प्रयत्न होतो, हे पण दुर्दैव आहे। आपण एक काल चांगला निर्णय घेतला, खरं म्हणतात आम्ही तो चर्चेमध्ये टाकला होता की आरोग्याच्या बाबतीमध्ये फार महत्त्वाचा विषय हा तुमच्याकडं या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आणि काल तुम्ही तो कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला त्याबद्दल तुमचा आभार व्यक्त करतो। शासकीय रुग्णालयामध्ये आता मोफत उपचार करणार आहात त्याबद्दल तुमचा धन्यवाद। आपण 1,00,000 ते 5,00,000 केले याच्याबद्दल पण धन्यवाद, कारण शेवटी आज काय झालंय साहेब की आपण धर्मदाय रुग्णालय जे आहेत त्याच्यावर कंट्रोल केलं पाहिजे आणि आज सर्वात बघितलं तर कॅन्सर सारखा एखादा आजार कधीतरी व्हायचा, आता मला वाटतं तो सर्रास व्हायला लागलेला आहे। आणि आरोग्याच्या बाबतीमध्ये कोरोनाच्या नंतर मी मागे या सदनामध्ये सांगितलं होतं की आपण या ठिकाणी आरोग्य तपासणी करण्याच्या संदर्भातला एखादा प्रोग्राम जाहीर करायला पाहिजे, जसं तुम्ही म्हणता शासन आपल्या दारी, यासाठी जो खर्च होतो त्याच्याऐवजी शासनाने आरोग्याच्या संदर्भामध्ये खर्च केला आणि गरीबाच्या आरोग्याची त्या ठिकाणी तपासणी केली तर मला वाटतं काहीतरी चांगल्या प्रकारचा रिझल्ट होऊ शकतो, कारण गरीब कुठेही आपलं आरोग्य चेक करायला जात नाही। हृदयविकाराचे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रकरण वाढायला लागलेली आहे की माणसं बसता बसता जात आहेत, ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते। माझी आपल्याला विनंती आहे ह्या माध्यमातून की आज या असलेल्या आरोग्याच्या संदर्भातलं गांभीर्य लक्षात घेऊन एक काहीतरी राज्य सरकारने, आता हे शासकीय रुग्णालयामध्ये आपण मोफत देणार आहात पण तिथे मोठ्या ऑपरेशनच्या बाबतीमधली कुठली तरतूद नाही, आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर खाजगी रुग्णालयामध्ये भरमसाठ पैसे आकारले जातात, 25 लाख 30 लाख 50 लाख 15 लाख, कुठलाही ऑपरेशन असलं त्या बिचाऱ्याला माहीत नसतं, आपलं कुटुंब वाचावं म्हणून तो बिचारा प्रयत्न करत असतो, घर गहाण ठेवतो, कर्ज काढतो, परंतु दुर्दैवाने काय काय वेळा त्या कर्जातून, काल आपण बघितलं नितीन देसाई सारखा एक कर्तृत्ववान महाराष्ट्रातला एक सुपुत्र आपल्यातून गेला, कर्ज बाजार आणि कर्जाच्या मुळे या ठिकाणी त्यांनी आत्महत्या केली असं वर्तमानपत्रामध्ये आलं। मोठमोठे असलेले उद्योगपती आत्महत्या करत नाही, ते कर्ज घेतात, पलायन करतात, मी त्याबद्दल बोलणार नाही, पण माझी विनंती एवढीच आहे की आपण आरोग्याच्या बाबतीमध्ये एक मिशन घ्यावं आणि त्या मिशनमध्ये प्रामाणिकपणाने या खाजगी रुग्णालयावर पण नियंत्रण करणं गरजेचं आहे। मला वाटतं की मागच्या वेळा चर्चा झाली होती त्यावेळेला सांगण्यात आलं होतं की या असलेल्या रुग्णालयांना सुद्धा या ठिकाणी आरोग्याच्या संदर्भामध्ये कारवाई करण्याच्या बाबतीमध्ये नियमावली ठरवलं जाईल,
रेट फिक्स केले जातील त्याच्यावरती रेट घेतले जाणार नाही अशा प्रकारचं सुद्धा या ठिकाणी आश्वासन या ठिकाणी देण्यात आलं होतं आणि म्हणून मला विनंती आहे की आपण हे सर्व करत असताना सध्याची राजकीय दृष्टिकोन बाजूला ठेवून आपण 100% आता जुनी पेन्शनच्या बाबतीमध्ये आपण निर्णय घेतला 2005 पासूनचा असलेल्या पेन्शनच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्या बऱ्याच लोकांची अपेक्षा आहे आपण निर्णय जाहीर केला अजूनपर्यंत त्याची अंमलबजावणी झाली नाही त्या बाबतीमध्ये सुद्धा आपण या बाबतीत निर्णय देण्याच्या बाबतीत मला निर्णय घ्यावा ही आपल्याला विनंती करतो पण एक सांगतो राम राज्य यावा असं तुम्हाला वाटत असेल पण साहेब तुम्ही सक्षम आहात तुम्हाला माहिती आहे की आजूबाजूला बसल्यामुळे तुम्हाला काम करण्याच्या बाबतीमधल्या काही तक्रारी होतात काही त्याबद्दल सरकारवर टीका होते आता तुम्हाला सगळ्यांना सांभाळायचं आहे आणि हे सांभाळत असताना माझी अपेक्षा एवढीच आहे निदान राज्य सांभाळावं एवढीच आमची तुम्हाला सुद्धा सांभाळू शकतात तुम्हालाही विरोधी पक्षालाही सांभाळून घेतात ते नाही ना घेतात आमचं तेच म्हणणं आहे की आम्हाला सांभाळून घ्यावं पण आमची पण अपेक्षा आहे असो पर हे तर माझी अपेक्षा एवढेच आहे की तुमच्या उत्तरामध्ये सांभाळणं म्हणजे तुमच्या प्रश्नांना न्याय देणं अशी माझी व्याख्या आहे बरं का याच्यामध्ये माझी अपेक्षा एवढीच आहे साहेब आपण काल पण एक निर्णय घेतला खरंच तो चांगला निर्णय घेतला माथाडी कायद्याच्या संदर्भामध्ये आपण त्या ठिकाणी संयुक्त चिकित्सा समिती टाकला सभापती महोदयांनी पण त्यामध्ये हस्तक्षेप केला होता आणि त्यांचं मी धन्यवाद मानेन आपलं धन्यवाद मानेन कारण चर्चा करून कायदा झाला तो त्याचा निश्चितपणाने परिणाम होत असतो आणि म्हणून या सर्व गोष्टीमध्ये कायदा सुव्यवस्था राखायचा असेल आणि त्या बाबतीमध्ये खरोखरच या असे आणि पोलीस पाटलांचा मानधनाच्या बाबतीमध्ये निर्णय घेऊन टाका ना साहेब एकदा आपण जाहीर केलं पण अजूनपर्यंत त्याचा अंमलबजावणी झाली नाही अशा या सर्व गोष्टीच्या बाबतीमध्ये आपण निर्णय घ्यावा आणि खरंच सांगतो सरकार जर लोकप्रिय व्हायचं असेल तर गळती थांबवा पैशाची जी काही लूट चाललेली आहे रस्ते बाकीच्या संदर्भामध्ये जो भ्रष्टाचार चाललेला आहे तो थांबवण्याचा प्रयत्न करा एवढीच अपेक्षा आहे कधीतरी आम्हाला वाटलं पाहिजे खरंच हा देवेंद्र जागा झालेला आहे आणि तो काम करताना सक्षमतेने आहे एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट